ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार अर्ध्यावर स्थगित ठेवण्यात आलेली होती। राज्यातील कोविड-19 संक्रमण परिस्थितीचा आढावा एक महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशीलच्या आधारे या संदर्भात पुढील निर्णय कळवण्यात येईल असे दिनांक 6 मेच्या पत्रान्वये अवर सचिव यांच्याकडून कळविण्यात आले होते, परंतु या पत्रास 1 महिना झाला आहे। सध्या अंतर्गत कोरोनाचा प्रसार कमी झाला असून लॉकडाऊन उठवण्यात आलेला आहे। स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी व शासनाकडे याचा पाठपुरावा करावा अशी मागणी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांनी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिली। यावेळी श्रीनिवास पुरुड हे उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेची स्थायी समिती व परिवहन समितीची जो निवड प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार जो कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कोणत्याही निवडणूक प्रक्रिया घेऊ नये असं शासनाचे आदेश आले होते, पण सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण संपुष्टात आलेले असल्यामुळे आणि जनजीवन सुरळीत झाले असल्यामुळे स्थायी समितीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरुवात करावी ह्यासाठी वरलक्ष्मी पुरुड यांनी त्यांच्या पत्रानुसार स्थायी समिती सदस्य असल्यामुळे ते आयुक्तांना आज निवेदन दिले। त्या निवेदनाद्वारे आयुक्तांनी म्हणले की जो प्रक्रिया थांबलेली आहे त्या प्रक्रियेसाठी मी शासनाकडे पाठपुरावा करून पुढील प्रक्रियेचे आदेश त्वरित कळवण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले आणि ह्या प्रक्रिया लवकर व्हावं असं आमच्या सगळ्यांचीही मनापासून इच्छा आहे।